बाफना ज्वेलर्स, चोख सोनं, चांदी आणि हिऱ्याच्या हॉलमार्क प्रमाणित दागिन्यांचे सुवर्ण दालन. संपर्क 9422-49590. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी 9 न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. कोरोनाच्या संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी लस हेच सर्वात प्रभावी माध्यम असल्याचं आपण तिसऱ्या लाटेच्या उद्रेकात बघितलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेअंतर्गत गुरुवार म्हणजेच आजपासून 12-14 या वयोगटातील मुलांना कॉर्बेवॅक्स ही लस दिली जाणार असून महानगरपालिकेला कॉर्बेवॅक्स लसींचे 7,000 डोस मिळाले आहेत. त्यामुळे आजपासून शहरातील मेरी कोविड सेंटर पंचवटी, उपनगर शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र, कामटवाडे शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र सिडको, बाराबंगला सिव्हिल शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र, पारिजात नगर, ESIS हॉस्पिटल सातपूर, नवीन मिटको हॉस्पिटल नाशिक रोड अशा 6 केंद्रांवर ही लस देण्यात येणार आहे. तसेच येथे ऑनलाईन नोंदणी व ऑफलाईन पद्धतीने लसीकरणासाठी नाव नोंदणी करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वांनी लसीकरण करून घ्यावे असे आवाहन वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर बापूसाहेब नागरगोजे यांनी केले आहे. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार 12-14 वर्ष वयोगटातील मुलांसाठी कॉर्बेवॅक्स नावाचं ही जी कोविडची लस आहे ही आपल्याकडे काल अवेलेबल झाली. त्याच्यानंतर आपण आजपासून 12-14 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी लसीकरण सुरू केलेले आहे. शहरामध्ये आपण आत्ता आज 6 ठिकाणी लसीकरण केंद्रांवर ही लस उपलब्ध केलेली आहे. यानंतर हळूहळू आपण सर्व शाळांमध्ये जाऊन शाळांमध्येच लसीकरण करणार आहोत. आपल्याला शहरामध्ये जवळजवळ 60,000 मुलांचं या 12-14 वर्ष वयोगटातील लसीकरण करणे अपेक्षित आहे. याच्यासाठी आपल्याकडे लस पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत आहे. त्याच्यानुसार आपण लसीकरण सत्रांचं नियोजन करत आहोत. मी सांगितलं आपल्याला जशी लस अवेलेबल झाली, काल आपल्याला लस अवेलेबल होण्यासाठी थोडंसं उशिरा लस आपल्याकडे उपलब्ध झाल्यामुळे आपण आजपासून नियोजन करून लसीकरण सुरू करू शकलो. आज आपण आता ही लस नवीन आहे मुलांमध्ये, अजून यामध्ये पालकांमध्ये आणि मुलांमध्ये तेवढ्या प्रमाणात माहिती नाही आहे. त्याच्यासाठी आपण कालपासून लोकल लेवलला सुद्धा प्रेस नोट असेल त्याच्यामार्फत वर्तमानपत्र आणि आपल्या मीडियामार्फत आपण लोकांमध्ये लस उपलब्ध झाल्याबद्दलची माहिती देत आहोत. त्यानुसार आता सकाळपासून इथे रिस्पॉन्स चांगला आहे, तसेच बाकीच्या केंद्रांवरही रिस्पॉन्स भेटत आहे आपल्याला. माझं नाव पूर्वेश्वर चौधरी. मला छान वाटते मी लस घेतली. लस याच्यासाठी घ्यायची असते, सेफ्टीसाठी घ्यायची असते. आता कोरोना तर चालू आहे म्हणून लस सगळ्यांनी घ्या. धन्यवाद. 9 न्यूजसाठी प्रतिनिधी प्रवीण काळवांडे, नाशिक.